अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जातील काय योजना आणल्या जातील आणि किती निधी दिला जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होती शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं होतं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत हमी भावात दीडपड वाढ करणार असल्याची महत्वाची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे साडे सोळा लाख कोटी रुपये कृषी कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय पशुपालनासाठी चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तर लघुसिंचन प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एक हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन जोडल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर शेतमालाला दीडपट हमी भाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे गहू उत्पादकांना पंच्याहत्तर हजार साठ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे यूपीए सरकारपेक्षा तिप्पट रक्कम मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवली अशी सुद्धा अर्थमंत्र्यांनी आज दिली गहू धाणासह अन्य पिकांची एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवण्यात आली असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना जलद मोबदला दिला जाणार असल्याचंही अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय ऑपरेशन ग्रीन स्कीमची ही घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली आहे यात अनेक पिकांचा समावेश केला जाईल त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल असा दावाही अर्थमंत्र्यांनी केला आहे मासेमारीसाठी पाच फिशिंग हार्बर हब म्हणून तयार केले जाणार आहेत स्वामित्व योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे ही योजना आता सगळ्या राज्यांसाठी राबवली जाणार आहे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचं वाचन करताना दोन हजार तेरा चौदा आणि दोन हजार वीस एकवीसची ही तुलना केली दोन हजार तेरा चौदामध्ये गहू उत्पादक शेतकऱ्यांना तेहत्तीस हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये देण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये बासष्ट हजार आठशे दोन कोटी तर दोन हजार एकवीस मध्ये पंच्याहत्तर हजार साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेरा चौदा मध्ये त्रेसष्ट हजार नऊशे अठ्ठावीस कोटी देण्यात आले तर दोन एक एक हजार एकोणीस मध्ये एक लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपये देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय तर दोन हजार एकवीस साठी धान उत्पादकांसाठी एक लाख बहात्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे डाळीसाठी सरकारने दोन हजार तेरा चौदा मध्ये दोनशे छत्तीस कोटी रुपये दिले तर दोन हजार एकोणीस वीस मध्ये आठ हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये देण्यात आले दोन हजार वीस एकवीस मध्ये हा आकडा दहा हजार पाचशे तीस कोटी रुपये असेल कापसासाठी दोन हजार तेरा मध्ये सरकारनं नव्वद कोटी रुपये दिले होते दोन हजार एकवीस मध्ये ही रक्कम पंचवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयापर्यंत पोहोचली असल्याचं सांगण्यात आले दोन हजार वीस एकवीस मध्ये गहू उत्पादकांसाठी पंच्याहत्तर हजार कोटींपर्यंत वाढवल्याचा उल्लेख करण्यात आला गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या त्रेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही सांगण्यात आलं केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी झाल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं शेतकरी आंदोलक हे पंजाब हरियाणा भागातील असल्यामुळे गहू उत्पादनाचा विशेष उल्लेख अर्थमंत्र्यांकडून केला गेला त्यामुळे एकूणच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा या सरकारकडून करण्यात आल्या आहेत कृषी क्षेत्राबाबत केलेल्या घोषणांबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमचं लोकमतचं युट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अर्थसंकल्पाविषयी बातम्या बघण्यासाठी आमच्या लोकमत डॉट कॉमलाही तुम्ही भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश शिंदेसह मी अश्विन महाजन लोकमत मुंबई